मुंबईमध्ये क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतले. क्रूज पार्टी प्रकरणी आर्यनची चौकशी सुरू आहे. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एनसीबीने आर्यनला क्रूजमध्ये त्याच्या उपस्थितीबद्दल बराच वेळ विचारपूस केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आर्यन व्यतिरिक्त त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धोमेचा यांनाही अटक करण्यात आली. आर्यन खानसह तिघांना काल कोर्टात हजर केलं जाणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं शनिवारी रात्री उशिरा मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूज जहाजावर छापा टाकला, जिथं मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. यापैकी 8 जणांना एनसीबीनं ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यापैकी 3 जणांना आत्ता अटक करण्यात आली आहे. एनसीबीनं अटक केलेल्या 3 जणांमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा समावेश आहे. तर नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जयस्वाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांचीही रविवारी दिवसभर चौकशी करण्यात आली असल्याचं कळून येते. अरबाज मर्चंट आर्यनचा मित्र असल्याचंही कळून आलं. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. अभी कुछ भी कहना इट विल बी व्हेरी प्रीमॅच्युअर. सर, आयपीएस लोगों ने ताबत घेतलं, मैं कोई कमेंट नहीं करूंगा इस बारे में. ड्रग्स की रिकवरी क्या है, कितनी है? हां, ड्रग हैज बीन रिकवर्ड. कितनी किलो कि ये सब मैं नहीं बता पाऊंगा आपको. आई विल प्रॉपर्ली इशू एंड. सर, कितने लोगों को ताबीम लिया गया है? 8 से 10 जनों को अभी वी आर इन्वेस्टिगेटिंग. ब्यूरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.